मित्रांनो नमस्कार, मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या अज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच सेट परीक्षेसंदर्भातला. म्हणजे पुणे विद्यापीठाने महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यासाठी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच सेट परीक्षेचं आयोजन दिनांक 26 मार्च 2023 रोजी केलं होतं. महाराष्ट्र आणि गोव्यातील विविध केंद्रांवर या परीक्षा पार पडल्या आणि त्यानुसार या परीक्षेची ऑफिशियल आन्सर की कधी येईल असे बरेचसे प्रश्न विद्यार्थी विचारत होते. विद्यार्थ्यांना हेच माझं सांगणं होतं की परीक्षा झाल्यानंतर जवळपास 1 महिन्याच्या आत विद्यापीठ ही ऑफिशियल आन्सर की पब्लिश करत असतं. बऱ्याच लोकांनी, बऱ्याच इन्स्टिट्यूशननी अनऑफिशियल आन्सर की पब्लिश केल्या होत्या. परंतु विद्यार्थ्यांना मी सांगत होतो की तुम्ही ऑफिशियल आन्सर की येऊ द्या, त्यानंतरच तुम्हाला कळेल की तुमचा जो रिझल्ट आहे तो निघेल की तुम्हाला अजून पुढे तयारी करावी लागेल. विद्यार्थी मित्रांनो, काल 21 एप्रिल 2023 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक परिपत्रक जाहीर केलं आणि त्या परिपत्रकानुसार विद्यापीठाने सांगितलं आहे की दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा जी 26 मार्चला झाली त्याची ऑफिशियल आन्सर की पब्लिश करणार आहे, डिक्लेअर करणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला तुमचे आन्सर किती बरोबर आहे, किती रॉंग आहेत हे सगळं कळणार आहे. जर तुम्हाला वाटलं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर विद्यापीठाने चुकीचं दिलं आहे आणि तुम्हाला हे अयोग्य वाटतं आहे आणि तुमच्याकडे उत्तर बरोबर आहे, तर त्यावेळेस त्या आन्सर कीला चॅलेंज करण्याची डेटसुद्धा त्यांनी सांगितलेली आहे. दिनांक 3 मे 2023 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने त्या आन्सर कीला चॅलेंज देखील करण्याची जी काही मुदत आहे ती विद्यापीठाने दिलेली आहे. त्याच पद्धतीने विद्यापीठाने काही तुम्हाला गाईडलाईन्स, काही सूचना देखील केलेल्या आहेत की समजा तुम्ही चॅलेंज करत असाल तर काय काय गाईडलाईन्स तुम्ही फॉलो केल्या पाहिजे. आता बघा, 24 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी 6 पर्यंत हे जी आन्सर की आहे ती पब्लिश केली जाईल आणि त्या दिवसापासूनच म्हणजे संध्याकाळी 6 वाजेपासूनच तुम्हाला जी चॅलेंज करायचं आहे आन्सर कीला ती त्याची डेट सुरू होणार आहे आणि ती डेट आहे 3 मे 2023 पर्यंत संध्याकाळी 6 पर्यंत. तर ह्या पद्धतीने तुम्हाला चॅलेंज करायचं आहे तुमच्या प्रश्नांना. आता ऑनलाईन चॅलेंज करत असताना किंवा फीडबॅक देत असताना हे नंतर काही सूचना विद्यार्थ्यांसाठी गाईडलाईनसुद्धा दिलेल्या आहेत, त्याही आपण बघूया. की ही जी आन्सर की आहे ही दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी पब्लिश केली जाईल आणि ह्या आन्सर कीला चॅलेंज करण्याची डेटसुद्धा तीच आहे. 24 एप्रिल 2023 संध्याकाळी 6 वाजता ही लिंक ओपन होईल ते दिनांक 3 मे 2023 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने चॅलेंज करायचं आहे. सूचना काय आहेत बघूया की ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला हे अप्लाय करता येणार आहे. कुठेही हार्ड कॉपी किंवा पेपर वर्कवर तुम्ही चॅलेंज करू शकणार आहे नाही आणि ते विद्यापीठाला पाठवू शकणार नाही. मित्रांनो, ज्या प्रश्नांना तुम्हाला चॅलेंज करायचं असेल, पेपर 1चा असेल किंवा पेपर 2चा असेल, तेवढे प्रश्न तुम्ही आधी साईडला काढा, त्याचे उत्तर व्यवस्थित व्हेरीफाय करा की त्याचा करेक्ट आन्सर कुठं आहे, त्याचा रेफरन्स किंवा एव्हिडन्स तुम्ही बाजूला काढा, त्याच्या व्यवस्थित PDF तयार करा. त्यानंतर बँकेचे डिटेल तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे. जर तुम्ही एखाद्या प्रश्नाला चॅलेंज केलं आणि विद्यापीठाने जर ते उत्तर तुमचं बदलून दिलं तर अशा वेळेस विद्यापीठ तुम्हाला तुमची जी फीज आहे तीसुद्धा रिफंड करत असते. त्याच्यामुळे तुमची बँकेचे डिटेल व्यवस्थित देणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाला 1000 रुपये ही फीज असणार आहे, त्यामुळे किती प्रश्नांना तुम्हाला चॅलेंज करायचं आहे ते तुम्ही व्यवस्थित आकडा बाजूला काढा आणि त्या पद्धतीने तुम्ही चॅलेंज करू शकणार आहात. पेमेंट देखील तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच म्हणजेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा जे इतर माध्यमं आहेत त्या माध्यमातून तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे. तुम्ही एकदाच चॅलेंज करू शकणार असं नाही की आज तुम्ही 2 प्रश्न चॅलेंज केले आणि उद्या 2 प्रश्न चॅलेंज करा, तर तसं चालणार नाही. तुम्हाला ॲट अ टाईम किती प्रश्नांना चॅलेंज करायचं आहे ते तुम्ही ठरवा आणि त्या पद्धतीने तुम्ही ते चॅलेंज करू शकणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, एकदा का तुम्ही फीज पे केली तर त्याच्यामध्ये कुठेही करेक्शन होणार नाही, हेही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. ऑनलाईन चॅलेंज केल्यानंतर त्याची व्यवस्थित प्रिंटआउट तुम्ही बाजूला काढून ठेवा, त्याची प्रिंटआउट काढून ठेवा. ती भविष्यातील रेफरन्ससाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण जर काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला हा एव्हिडन्स पुढे सादर करता येईल, म्हणून तो व्यवस्थित तुम्ही ठेवला पाहिजे. आणि हे सगळं झाल्यानंतर विद्यापीठ काय करणार आहे, फायनल जो रिझल्ट आहे
तो डिक्लेअर करणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने दिनांक 24 एप्रिल रोजी तुमचा जो ऑनलाईन रिझल्ट आहे तो पब्लिश होणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्या रिझल्टची वाट बघायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.